नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो काळ बदलला माणूस धावतोय त्याबरोबर सुख शोधतोय पण खरा आनंद खरं सुख मात्र शांतता समाधान आणि आपुलकीतच मिळतं पूर्वी आपण आजच्या एवढ्या आधुनिक नव्हतो पण आपुलकी माणुसकी प्रत्येकात ओतप्रोत भरलेली होती म्हणूनच की काय आजच्यापेक्षा पूर्वी सुख आणि समाधान जास्त मिळायचं ही वस्तुस्थिती आहे कारण कितीही पैसे द्या कामवाली घरच्यासारखं झाडत नाही पोळीवाली आपल्यासारख्या पोळ्या करत नाही आईवडिलांसारखी छाया नसते आणि भावंडांसारखी माया नसते आता हॉटेलच्या बिर्याणीला घरच्या खिचडीची चव नसते कितीही यूट्यूब बघा पण त्याला थिएटरची सर कधी येत नाही साडीतलं सौंदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणासारखं सौंदर्य नाही कितीही कलम करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तर आणा खऱ्या जुई आणि मोगऱ्याची सर त्याला नाही शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही भाजी भाकरीची चव पिझ्झा बर्गरला नाही आणि ग्राउंडची सर जिमला नाहीच स्वत सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जीवनात प्रेम करणाऱ्या जोडीदारासारखा आधार नाही कितीही टाली वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी नेमकीची मजा आजच्या कॅल्क्युलेटरमध्ये नाही कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढे कुणाचंही चालत नाही कितीही पाणी द्या पण बरसणाऱ्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही कितीही पैसे असू द्या पण माणसांशिवाय काही भागत नाही खरं प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय मन काही मोकळं होत नाही अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय ते समजतच नाही मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडांसारखा तर परमानंद जगात नाही शालीनं ते सारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम मोठ्या बंगल्यात नाही स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण तेसुद्धा कळत नाही भक्तीसारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कुणीच नाही घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय कोणीच नाही श्रोते हो हे होतं आपल्या अगोदरच्या पिढीचं जगण्याचं तत्व जे आज आपण हरवतोय आणि त्यामुळंच की काय आपलं सुखसुद्धा त्याबरोबर हरवत ही तत्त्व आजही आपण आचरणात आणली तर नक्कीच सुखाला आपला पत्ता मिळाल्याशिवाय राहणार नाही हो ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयनचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका